ओबीसी आरक्षणासोबत मध्य प्रदेश सरकार आता निवडणूक घेणार आहे अशी एक या ठिकाणी बातमी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राबाबत काय ज्याबाबत ह्याबाबत आर्टिकल 141 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर ते सगळ्या कोर्टाला लागू झालं असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निर्णय होतो तो देशभरातील सगळ्या कोर्टांनी तो मान्य करायचा असतो. याचा दुसरा अर्थ जो इंटरप्रिटेशन ऑफ लॉ मी करतोय, मध्य प्रदेशचा निर्णय हा एका राज्याला लागू होणार नाही तर तो संपूर्ण देशाला लागू होईल आणि तो करावाच लागेल. कारण का मध्य प्रदेशच्या बाबतीत मागच्या आठवड्यात जे निर्णय दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की आमचा हा निवडणुकीच्या बाबतीतला निर्णय मध्य प्रदेशला जेव्हा त्यांनी सांगितलं की निवडणुका घ्या विदाऊट आरक्षण हा पूर्ण देशाला लागू झाला असं मध्य प्रदेशच्या जजमेंटमध्ये म्हटलंय आणि त्यामुळे हे जजमेंट हे पण सगळ्यांना लागू होईल. महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय असं होऊ शकत नाही.